काला आजार 406 बेजार। बेजबाबदारीने वागल्यास संक्रमण अटळ। आरोग्य मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देश पुरता बेजार झालाय। दिवसाला सरासरी 3.5 लाख रुग्ण आढळून येत आहेत। संक्रमणाचा वेग प्रचंड वाढलाय। त्यातच एक धक्कादायक अहवाल समोर आलाय। कोरोना संक्रमित एक व्यक्ती 30 दिवसात 406 लोकांना संक्रमित करू शकते असा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलाय। आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार सोशल डिस्टन्सिंगचं पालन आणि मास्कचा वापर अत्यंत आवश्यक आहे। जर एखादी संक्रमित व्यक्ती 6 फुटांच्या अंतराचं पालन करत नसेल तर 30 दिवसात 406 लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते। जर एखादा रुग्ण 50% आपला धोका कमी करत असेल तर तो 30 दिवसात 15 लोकांना संक्रमित करू शकतो। जर संक्रमित व्यक्ती शारीरिक धोका 75% कमी करत असेल तर त्याच्याकडून केवळ 2.5% लोक संक्रमित होतील। ज्या प्रमाणात त्याचं विश्लेषण व्हायला पाहिजे होतं आणि टेस्टिंग व्हायला पाहिजे होतं तेवढं झालेलं नाही आहे। पण एक गोष्ट आपल्याला दिसते की महाराष्ट्रामध्ये जवळ 60-65% नवीन व्हेरियंटच्या केसेस येत आहेत। त्याचा अर्थच हा नवीन व्हेरियंट आता रिप्लेस करायला लागला आहे आणि त्याच्यामुळे ट्रान्समिशन वाढतंय ही एक शक्यता नक्कीच आहे। त्यामुळे कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन आणि मास्कचा वापर काटेकोरपणे व्हायला हवा। अन्यथा येत्या काही दिवसात परिस्थिती आणखी बिकट झालेली असेल। पुण्याहून अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, Z24। विकासाचा ध्यास म्हणजे सिडको महागृहनिर्माण योजना 2018-19 मधले हप्ते थकीत असणाऱ्यांना तसंच एकही हप्ता न भरलेल्यांना अर्जदारांना 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली। 25 मार्च 2020 ते 31 जुलै 2021 या कालावधीतील विलंब शुल्क माफ करण्यात आले। सिडको प्रशासनानं ही माहिती दिली। कठोर निर्बंधांमुळे शहरातील हॉटेल खाऊ गल्ल्या बंद असल्यामुळे भटक्या श्वानांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला। मात्र पशु पापा ॲनिमल प्रोटेक्शन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अन्न देण्याचा उपक्रम सुरू केला। 2 महिन्यात सुमारे 5,000 मोकाट श्वानांना अन्नदान करत त्यांची भूक भागवण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात टस्कर हत्ती शेतीचं नुकसान करण्याबरोबर अनेकदा फुटबॉल खेळत असताना दिसतोय। हत्ती टायर पाण्याची टाकी तसंच चक्क फणसाबरोबर मनसोक्त खेळताना या परिसरातील ग्रामस्थांनी पाहिले। गेल्या अनेक वर्षांपासून हा टस्कर हत्ती आजऱ्यात तळ ठोकून आहे। हा टस्कर हत्ती शेती पिकाचं सुद्धा नुकसान करतो आणि हे अगदी नेहमीचं झालेलं आहे। नाशिक जिल्ह्यात वणी इगतपुरी निफाडसह अनेक तालुक्यात सोसाट्याचा वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसतो। पावसामुळे काही ठिकाणी तुफानी गारपीट जोरदार वादळी वारा आणि मुसळधार पावसाने सगळ्यांचीच भंभीरी उडवली। शेतातील गहू हरभरा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली। गारपीटीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। लातूर जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। निलंगा शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला। वादळी वाऱ्यामुळे निलंगा शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता। बातमी मागची बातमी म्हणजे